नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या भागात अंजिराचे आरोग्यासाठी काय फायदे व तोटे आहेत ते बघूया। फळांमध्ये अंजिराचं महत्त्व पुष्कळच आहे। मऊ, गोड, रसाळ असं हे फळ पौष्टिक व आरोग्यवर्धक आहे। पिकलेलं ताजं अंजीर गोड, चविष्ट आणि तृप्तिदायक आहे। अंजिरात भरपूर आर्द्रता 88.1% आहे। पिष्टमय पदार्थ, मेद आणि काही प्रमाणात प्रोटीन्स पण आहेत। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेसमुळे, व्यायामाच्या अभावामुळे मानसिक आजार, शारीरिक थकवा जाणवतो, अंगदुखी, पोटऱ्या पण दुखतात। हा शारीरिक आणि मानसिक थकवा अंजिराच्या सेवनाने दूर होतो आणि ताबडतोब ऊर्जा मिळते। शरीर सुदृढ तर होतंच, पण मोठमोठ्या आजारांपासून रक्षणही होतं। आजारामुळे शरीराची झालेली हानी भरून निघते। सारक आणि रेचक गुणधर्माचे फळ आहे। यात असलेल्या बारीक बियांच्या अंगी आतड्यातील आकुंचन व प्रसरणाची क्रिया वेगाने करण्याचा गुण असल्यामुळे पचन संस्था स्वच्छ राहते। सगळा मल बाहेर पडण्यास मदत होते। मूळ व्याधीवर गुणकारी आहे। मळाचा कडकपणा व आतड्याचा दाह कमी होतो। पोट साफ होत नसेल तर 2-3 भिजवलेले अंजीर पाण्यात भिजवावे व हे रात्री झोपायच्या आधी खावे। ज्यात भिजवले ते पाणीही प्यायचं। असे 2-3 आठवडे सलग केल्यास मलावरोधाचा त्रास कमी होतो। पोटाचे विकार, आम्लपित्त, मलावरोध, मानसिक व शारीरिक दुर्बलता यावर अंजीर अतिशय गुणकारी ठरतं। कफ, अस्थमा, श्वासाचे विकार, टीबी, कोरड्या खोकल्यावर गुणकारी आहे। छातीत कफ साठला असेल तर तो पातळ होऊन रोग्याला आराम मिळतो। मॅग्नेशियम, झिंक, मॅग्नीज सारखे मायक्रोन्यूट्रियंट्स फर्टिलिटी वाढवायला मदत करतात। अंजिरामुळे प्रजनन संस्थेला शक्ती मिळते। गरोदरपणात अथवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असाल तर अंजिराचे दूध घेतल्याने फायदा होतो। अंजीर, खजूर, बदाम व लोणी एकत्र करून खावे, गुण येतो। भरपूर प्रमाणात विटॅमिन ए, बी, सी, लोह, पोटॅशियम, मॅग्नीज, क्लोरीन असल्यामुळे शरीरासाठी उपयुक्त समजलं जातं। हृदयविकार, रक्तातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते। पोटॅशियम भरपूर आणि सोडियम कमी, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते। भरपूर पोटॅशियम व क्लोरीन असल्यामुळे मूत्रपिंड व मूत्राशयाचे विकार दूर होतात। काविळमध्ये गुणकारी समजलं जातं। रोज 2-4 अंजिरं दुधात कुस्करून ते दूध उकळून प्यावे, त्यामुळे वजन वाढतं, शारीरिक दुर्बलता कमी होते। हे शक्तिवर्धक पेय आहे। रोज 2-3 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचं सेवन केल्यावर मलावरोध दूर होतो। अंजीर भिजवलेले पाणी पण प्यायचं, यामुळे शक्ती व जोम वाढतो। सुक्या अंजिरात जास्त कॅलरीज आहेत, त्यामुळे वजन वाढवायचं असेल तर सुक्या अंजिराचा मिल्कशेक घ्यावा। मजबूत केस आणि चमकदार त्वचेसाठी उपयुक्त आहे। अंजिरात भरपूर कॅल्शियम आहे, त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहे। भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे शरीरात फ्री रॅडिकल्स कमी करून कॅन्सरसारखे आजार होण्यापासून बचाव करतात। भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे, जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे। लिव्हरवरची सूज कमी व्हायला मदत होते व कार्यक्षमतासुद्धा वाढते। 100 ग्राम ताज्या अंजिरातील पोषण मूल्यांची माहिती खालील चार्टमध्ये दिली आहे।
इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे वाचू शकता। आणि आता ह्या पुढच्या स्लाइडमध्ये मी 100 ग्राम सुक्या अंजीरातल्या पोषण मूल्यांची माहिती देते। इथे हा चार्ट मी दिलेला आहे, तो पॉज करून तुम्ही वाचू शकता। सुक्या अंजीरामध्ये आणि फ्रेश अंजीराच्या पोषण मूल्यांमध्ये थोडाफार फरक आहे, कॅलरीजमध्ये सुद्धा फरक आहे, कार्बोदकाच्या प्रमाणामध्ये सुद्धा फरक आहे, त्यामुळे या दोन्हीचं कंपॅरिझन तुम्ही इथे करू शकता। अशा छान छान फळांच्या, भाज्यांच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांच्या पोषण मूल्यांची माहिती घेऊन भेटूया पुढच्या भागात। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।